नमस्कार मित्र, संतोष पडाळ यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आजच्या या संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या आणि रात्रीच्या वेळेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळेजण सुखी असाल, उत्तम असाल अशी आशा व्यक्त करतो. आणि आज थोडंसं काही मला वेगळं वाटलं, काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवावा म्हणून हा मी एक मेनू बनवायचा, स्वयंपाक कायापैकी एक मेनू बनवायचा विचार केला. कारण का बायको पण कामावरून उशिरा आली आणि म्हणूनच काय केलं की आपण म्हटलं तुषारला पण आवडतो, मला पण आवडतो आणि तन्मय पण अगदी आवडीने खातो म्हणून हा आपण पदार्थ बनवायचा जरा प्रयत्न करतोय. तर बघा, आपण कांदा बिंदा मिरची बिरची असणार टाकलेली आहे, सगळं कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे. कांदा अगदी लाल पडलेला, आता मस्तपैकी मऊ झालेला आहे नरम पैकी. आणि त्यामध्ये लसूण सुद्धा टाकले मी, बघा लसूण सगळं टाकलेलं आहे, मिश्रण केलेलं आहे. आणि गॅस थोडासा मंदाच्या ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहोत, तर टमाटर. ही सगळी ग्रेव्ही बनवण्यासाठी टमाटर टाकूया. आता हे बघा, टमाटर टाकला पटकन टमाटर सुद्धा न मऊ पडेल, मऊ करून घ्याव्या. आणि सुगंध असा सुटला आहे की तुषार सुद्धा जिभल्या चटत असतोय बघा, त्यामुळे अगदी आता एक 10 मिनिटात हा आपला रेसिपी पटकन तयार होईल. तर थोडा याला मसाल्याला फ्राय करावा लागतो ना, ग्रेव्ही बनवावी लागते. आणि ती ग्रेव्ही एकदा तयार झाली की मग 5 मिनिटात तो आपला रेसिपी तयार आहे बघा. पटापट पटापट ढवळावं लागतं, जरा टमाटरसुद्धा मऊ पडायला पाहिजे, कच्चा राहता का म्हणे. त्यामुळे काय होतं की त्या रेसिपीला स्वाद मस्त येतो. आज वेगळं काहीतरी वाटलं बनवावं असं आणि बनवून खावं असं आणि त्यामधून हा व्हिडिओ टाकावा असं वाटलं म्हणून आज मी हा व्हिडिओ टाकतोय. आवडला तर नक्कीच, चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या आपल्या साधा आणि सोपा असा रेसिपी बनवण्याचं बद्दल अगदी झालेलं आहे, मसाला फ्राय होतोय बोला हळूहळू. 2 मिनटं जरा 2 मिनटं घ्यावी लागतात त्याला, तो हा नरम पडेपर्यंत. टमाटर आणि अगदी टमाटरसुद्धा थोडा नरम झालेला आहे. आत्ता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक टाकतो, सगळं आधी बंद करून घेतो पटापट. तोपर्यंत कसं हळद टाकूया, मगाशी 1/2 चमचा टाकलेले, थोडीशी आता टाकूया 1/2 चमचा. त्यामुळे हळदीने काय होतं एक वेगळीच चव चढते. याला थोडासा हा गावठी मसाला आहे, हा गावठी मसाला सुद्धा टाकूया. हा यो टाकला की एक दुकानाचा मसाला आहे हा एक. आणि त्यामध्ये थोडी धनिया पावडर, संपली आहे. आता त्याच्यात पुन्हा भरायला होईल, दुसरं पाकिट आहे, घरगुती तयार केलेली असते. आणि आता आपण याला पुन्हा एकदा काय करणार आहोत, फ्राय करून घेणार मसाल्याला, मिश्रण करून घेणार. मसाला सुद्धा फ्राय झाला पाहिजे म्हणजे चव येते ना, बघा अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे आमच्या, आवडे गेल त्याने. मस्त इथे लाले लाल दिसतं ना आपल्याला सुद्धा, कसा मसाला एकदा दिसतंय की नाही. तुम्ही सुद्धा म्हणाल की काय जबरदस्त वाटते ग्रेव्ही, तोंडाला पाणी सुटेल तुमच्या सुद्धा बघा. कसं जेवण बनवतात हे आपण काय खास एवढा काय मोठा रेसिपी मॅन नाही किंवा कुक मॅन नाही आपण, हे आपल्या गावच्या पद्धतीने काहीतरी आपण साधंसं सोपं असं आणि आपल्याला सोयीस्कर ठरेल असं आपण हा पदार्थ बनवतोय. अगदी या महागाईच्या दृष्टिकोनातून, कारण सगळीकडे महागाई वाढलेली आहे, त्यामुळे अगदी साध्यात साधा
आणि सोप्यात सोपाने जिभेवर राहील असा पदार्थ आपण हा रेसिपी बनवतो आहे. आता जवळजवळ आपला मसाला वगैरे फ्राय झालेला आहे आणि आता आपण ह्याच्यात डाळ आहे. डाळ पूर्ण शिजलेली आहे चांगली चार शिट्यांमध्ये आणि ही आत्ता डाळ आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत टाकणार आहोत. मस्त ही डाळ सोडलेली आहे. तसा ही डाळ सोडल्याच्या नंतर आता काही पाणी टाकूया. खूप फार घट्ट आहे ना तर सगळ्यांना पुरली पाहिजे. तीन चार माणसं आहेत घरा आणि तीन चार माणसं असल्यामुळे त्यांना आता फक्त हा आपला एकच मेनू आहे. हे बघा आता असं पूर्ण एकदा त्याला मिक्स करून घ्याव्या मिळवून घ्याव्या सगळं आणि एक पदार्थ टाकायचा मात्र राहिला आहे मित्रांनो. बघा बायको नसली वेळेवर तर आपण कसा पदार्थ बनवतो आहे. ती आता कामाला गेली ना कधी उशीर झाला काय झालं तर आपल्याला हा पदार्थ आपण साध्या साधा सोपा सोपा बनवू शकतो. तर आता आपण महत्त्वाची गोष्ट टाकायची याच्यात राहिली ती म्हणजे काय तर सगळ्यात या पदार्थाला जी येते चव तो मीठ. मिठाविना कुठल्याच पदार्थाला चव येत नाही. तर मीठ टाकलेलं आपण वरती पण काय करणार आहोत चार मिनटं ते पाच मिनटं झाकण मारून ठेवणार आणि मंद आचेवर गॅस ठेवला हलक्या. तर हा आपला रेसिपी तयार झाला की पुढची जी काय आहे रेसिपी तयार झाल्यानंतर शेवटला आपण त्याच्यावरती काय टाकणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार. झालेला आहे तयार रेसिपी. हा पोरगेला काय काम नाही तर हा असा व्हिडिओ बनवतोय. हा बघा हा बघा कसा उकड आलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत. ओके गॅस बंद केलेला आहे थोडासा ढवून घेऊया. थोडं लागलं आहे ना खाली आणि त्याला थोडा ढवून घेऊया आणि थोडासा ढवळून घेऊया आणि आता मस्तपैकी तयार झालेलं आहे रेसिपी. आणि आता आपण थोड्याच वेळात गरम गरम खायला फार मजा येते. त्याच्यावर आपण आता बघूया काय टाकतोय ते. याच्यावरती मस्तपैकी हरा धनिया. हा बघा हरा धनिया आपण टाकणार आहोत. हे बघा तर हरा धनिया टाकायचा म्हणजे चव चांगली येते. चव नाही ढव म्हणत. हा बघा संपूर्ण आपण हरा धनिया टाकलेला आहे त्याच्यात. तो थोडासा त्याचा स्वाद एक दोन मिनटं तसा ठेवणार आहोत. आणि का तर त्या धनियाचा हरा धनियाचा स्वाद आणि तो हा एकजीव होईल एकत्र होईल आणि मग अजून त्या डाल फ्रायला जो आपण पदार्थ बनवला आहे मगासपासून मी म्हणतो की डाल फ्राय जो पदार्थ आपण बनवला आहे त्या पदार्थाला एक वेगळी रेसिपीला चव असेल. आणि अशा प्रकारे आपण बघतोय हा आता पूर्ण तयार झाले. त्यास थोडंसं आपण हे सोडलं स्वाद यावा म्हणून काय सोडलेलं आहे तर मक्खन म्हणजेच अमूल बटर. आपला रेसिपी तयार झालेला आहे पूर्णपणे आणि आता आपण तो खाण्यासाठी अगदी सुरुवात करणार आहोत. आणि खरोखर मित्रांनो हा जर रेसिपी आवडला जो हा रेसिपी मी बनवला आहे त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर सगळ्यांना विनंती आहे की हासा रेसिपी बनवलाय घरी आता हा बनवल्याच्या नंतर तुम्ही नक्कीच आम्ही सुद्धा सुरुवात करणं जेवायला तुम्ही सुद्धा या जेवायला आणि तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा असा रेसिपी अगदी साध्या पद्धतीचा पुन्हा एकदा उघडून दाखवतो. हा बघा तर मात्र कमेंट करा काय याबद्दल या व्हिडिओबद्दल आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर कोण नवीन असेल तर. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय.